अपयश नावाच्या रोगाचे प्रभावी औषध म्हणजे प्रबळ आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम हे आहेत. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात निर्माण झालेली परिस्थिती व त्यातून मिळालेल्या अनुभवावर अवलंबून असते. ध्येय खूपच लांब आहे म्हणून कधीही पुढे चालण्याचा रस्ता सोडू नका. जेवढे मोठं ध्येय असेल तेवढ्याच मोठ्या अडचणीही येतील, म्हणून अडचणींना घाबरून कधीही ध्येय मात्र सोडू नये. देवाच्या मनात आले तर तो तुमची परिस्थिती बदलूही शकतो, पण देव कधी तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते. चिंता जेवढे माणसाचे शोषण करते त्यापेक्षा जास्त दुसरे कोणी करू शकत नाही. काही लोक इतके नशिबवान असतात की दुसऱ्यांना दुखवून सुद्धा नेहमीच त्यांना खूप प्रेम मिळते, व काही लोक इतके कम नशिबी असतात की सर्वांना भरभरून प्रेम देऊन सुद्धा त्याबदल्यात त्यांना दुःख व निराशाच मिळते. अशा वेळी प्रश्न पडतो की माणसाने नेमकं वागायचं तरी कसं. काही अनोळखी नात्यांना नाव नसते व काही ओळखीची नाती ही फक्त नावापुरतीच असतात. खरं हे उमऱ्यातून बाहेर यायच्या अगोदरच खोटं मात्र अख्खं गाव हिंडून आलेले असते पंख लावल्यासारखे. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. आयुष्यात आलेल्या दुःखाचा जर जास्त विचार करत बसाल तर दुःखापुढे आयुष्यात आलेले सुखसुद्धा माणसाला अजिबात दिसून येत नाही. प्रेमाने नुसतं गोड बोलू नका तर सर्वांशी प्रेमाने वागासुद्धा, तरच नात्यात जिव्हाळा टिकून राहील. अर्थपूर्ण शांतता ही निरर्थक बडबडीपेक्षा लाखपटीने चांगली असते. प्रत्येकाची सकाळ वेगळी असते, प्रत्येकाची आयुष्याची लढाई वेगळी असते, प्रत्येकाचा आयुष्याचा संघर्षही वेगळा असतो. म्हणून कधीही कुणाशी स्वतःची तुलना करू नका, कारण प्रत्येकाचे अस्तित्वच वेगळे असते. म्हणून